गवळाने येथील एका प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीतील प्लास्टिकच्या कच्च्या मालास गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचं नुकसान आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमनचे पाच बंबांच्या सहाय्यानं एका तासाच्या अथक प्रयत्नानं आग विझविण्यात आली सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या आगीत पंचवीस लाख रुपयांचे प्लास्टिक साहित्य जळून खाक झालंय गवळाने येथील सलाख खान यांच्या मालकीचे झेड एंटरप्रायझेस नावाचे प्लास्टिक कंपनी आहे या गोडाऊनला गुरुवारी रात्री एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मोठी आग लागली आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं आगीचे लोळ हवेत पसरले या ठिकाणी आग लागल्याचं समजताच कंपनीचे मालक सलाख खान यांनी सिडको फायर स्टेशनला कॉल केला सिडको केंद्राचे अग्निशमन दलाचे जवान यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आगीचं गांभीर्य लक्षात घेता पुन्हा तीन बंब पाचारण करण्यात आले सिडको विभाग अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रमोद लहामगे एम पी आहिरे ए ए पटेल एस डी देशमुख यांच्यासह सहमुख्यालय अंबड एमआयडीसी सातपूर या चार केंद्रावरील पाच बंबांचे अग्निशामक दलाचे कर्मचारी सर्वांनी एकत्रित आगीवर नियंत्रण मिळवलं या आगीत भंगार गोडाऊनचे अंदाजे पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झालंय या आगीचं कारण मात्र समजू शकलं नाहीये पोलीस पुढील तपास करत आहेत